हाँ तुम्हीच विचार आहे का? सर सदानंद कदम यांच्यावरची जी कारवाई केलेली आहे ईडीने ती राजकीय सुडबुद्धी मोठी करण्यात आलेली आहे. खेडची जी सभा झालेली यशस्वी त्याच्यानंतर ईडीने ही कारवाई केलेली असा आरोप आज संजय राऊत यांनी केलेला आहे. काय सांगा? मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने हे जे कपिल शर्मा आणि जे हास्य कलाकार आहे ना थोडं त्यांचं ते कन्सल्टन्सी केली तर बरं होईल ना. हसवण्यासाठी उत्तर देताना काय एवढं तर हास्यास्पद उत्तर देऊ नये की परवा समाज आहे म्हणून सदानंद कदमला आत घातला. मग तर बाकी सगळ्या ठिकाणी उद्धव सेनेचे नेते म्हणणं नको बाबा आम्हालाही घेणार. किती किती कोटीचा घोटाळा केलाय माहीत आहे का उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना? किती कोटीचा? पैसे कुठून आणले अनिल परबने? फोर्जरी कोणी केली? चिटिंग कोणी केला? फ्रॉड कोणी केला? म्हणून त्या समुद्राची जमीन खाल्ली ठाकरे यांचा राज्यात अनिल परबांनी आणि सदानंद कदम त्यांचे पार्टनर आहेत. अजून तर सगळे बाकी माहिती येणार ना केबल उद्योगाचे पण काय काय उद्योग परबांनी हे करतात, किती कोटी रुपये मिळाले त्यावेळी कळेल. जे माफियागिरी करणार जनतेला लुटणार मग तो सदानंद कदम असो की अनिल परब असो की रवींद्र वाईकर असो, एकोणीस बंगलो तर हिसाबच देऊ शकले नाही आहे. सर अटक करण्याआधी ईडी किरीट सोमय्यांना कळतं तरी कसं असं देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. पुन्हा हत्यास्पद प्रश्न आहेत की किती महिन्यापासून चौकशी सुरू आहे. आता माझ्यापेक्षा जास्त त्यांना समजतं म्हणून तर उत्तर आधीच तयार करून ठेवतात. त्यांना माहीत असते की ह्याचे एवढे घोटाळे झाले, तेवढ्या धाडी पडल्या, तेवढं बेनामी इन्कम बाहेर आली आहे म्हणून केव्हा ना केव्हा ह्याला आत पाठवणारच आहेत. म्हणून उत्तर तयार असते त्यांचं की किरीट सोमय्याला का दिली. अरे किरीट सोमय्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात, माहिती देतात, पाठपुरावा करतात. किरीट सोमय्या एवढा पाठपुरावा करतोय ते एवढी तक्कल कुणालाही आहे. हे झालं ते झालं म्हणजे पुढे हे होणार. तर सदानंद कदमला अटक झाली मी आत्तापासून सांगतोय की अनिल परब ते तेरा क्या होगा कालिया, आता तेरा क्या होगा अनिल परब. मग आता उद्धव ठाकरे सांगणार बघा किरीट तुम्ही आधीपासून सांगत होता की अनिल परबला अटक होणार. मी हे नाही सांगितलं, मी हे सांगितलं परबांनो रिसोर्टसाठी कोट्यावधी काळा पैसा कुठून आणला? वादेकडून आणला की आरटीओ ट्रान्सफरचं आहे. आता हा उत्तर नाही मिळाला आणि सदानंद कदमनी आज जाऊन सांगितलं हे कारनामे परवानते होते. मग ठाकरे साहेब म्हणा ना हे त्यांनी सांगितल्यानंतर काय केलं पाहिजे? मुख्यमंत्री होतात ना. सर दुसरा महत्वाचा प्रश्न हसन मुश्रीफांवर आज दुसऱ्या दिवशी देखील ईडीची कारवाई सुरू आहे. अंतिम टप्प्यापर्यंत ही कारवाई पोहोचली आहे तुम्हाला वाटतं? आता पुन्हा एकदा कधी सुप्रिया सुळेताई म्हणतात, कधी अजित पवार, कधी मुश्रीफ, कधी आव्हाड, कधी ठाकरे साहेब, कधी छोटे ठाकरे, कधी राऊत. किरीट तुम्हाला कसं हे दुसऱ्या दिवशीची कारवाई आहे? अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे. ईडीनी पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत. कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांचा चौकशी सुरू आहे. मुश्रीफांचा हंड्रेड्स ऑफ क्रोडचा घोटाळा केलाय. आता शेतकरी रस्त्यावर उतरला, या त्या शेतातून बाहेर आला. म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते. कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात. आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे. म्हणून शेतकरी आधी माझ्याकडे इथे निलमनगर मुलुंडला आले होते. सुप्रिया ताई मुलुंडहून पहिली माहिती यासाठी येते की महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांना आता बारामतीवर विश्वास राहिला नाही आहे. त्यांना विश्वास किरीट सोमय्यावर आहेत म्हणून मुलुंडला येते. त्यांना विश्वास फडणवीसांवर आहेत, त्यांना विश्वास मोदीवर आहे. विक्रांत घोटाळा प्रकरणात क्लीन प्रूफ असताना देखील ईडीने क्लीन चिट दिली. कुठल्या घोटाळ्यात?
विक्रांत घोटाळा प्रकरणात ईडी तर काही संबंधच नाही आहे. एक मिनिट, विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली, खरं तर याचा तपास ईडीने करायला हवा होता असा समजत नाही. संजय राऊत स्वतःचा गालावर आणि उद्धव ठाकरेचा गालावर का तमाशे मारताय तो रे भाऊ? ही क्लीन चीट तुमच्या उद्धव ठाकरे सरकारने दिलेली आहे, फडणवीस सरकार शिंदे सरकारने नाही. हायकोर्टाने आहे ना अशी अशी चंपी केली होती, बिनपाण्याने केली होती ठाकरे सरकारची, आणि म्हणून तर किरीट तुम्हाला अटक करू दिला नाही. हे एप्रिल मधले आहे कोर्टाचे ताचेर, मे मधले आहेत. म्हणून काही उत्पटांग काही बोलायचा आरोप करायचा केली होती ना संजय राऊत उद्धव ठाकरेंनी 32 महिने मेहनत. परंत किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या, गुणमंती तुम्ही एकदमडीचा भ्रष्टाचार केला नाही. सर, मुंबई उच्च न्यायालयाने तुमच्यावर न्यायालय चौकशीचे आदेश दिले. आता आम्हाला कशाला टेन्शन घ्यायचं? न्यायालयीन चौकशी केली तर आम्ही तर न्यायालयाचा सन्मानच करतो. खुशाल करा, हे ठाकरे सरकार असताना ती घटना आहे. मला याच्यावर कॉमेंट करायची नाही, परंतु एक मुसलिमपणे सांगितलं किरीट तुम्हाला एफ आय आर कशी मिळाली? एफ आय आर इज अ पब्लिक डॉक्युमेंट. आणि दुसरी गोष्ट, जर विस्तल ब्लोअर म्हणून किरीट सोमय्याकडे मुद्दा हा आहे का? मुद्दा हा आहे की मुसरीफांनी घोटाळा केल्या आहेत, चोरी केली आहेत, मनी लॉन्ड्रिंग केल्या आहेत, इन्कम टॅक्स. आणि म्हणून माझ्यावर जे काही चौकशीचे आदेश झाले ते तर ठाकरेंनी पण खूप प्रयत्न केले होते. मी खुशाल जाणार, माझी काही हरकत नाही. आरोप काय की कोर्टाने आदेश दिला होता की मुसरीफांच्या विरोधात कारवाईचा आदेश, तो कारवाईचा आदेश अगर 2 तास आधी सोमय्यांना कोणीतरी दिला तर आदेश कोर्टाचा रद्द नाही केला उच्च न्यायालयाने. ते तर केलंच आहे काळे कारनामे. आणि म्हणून मला कुठलीही भीती नाही आहे, सगळ्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. सर, वारंवार आपल्यावर खालच्या पातळीचे आरोप केले जात आहेत, लफंगा, पोपटलाल अशा प्रकारची विशेषण वापरली जातात. आज देखील पुनर्विचार करण्यात आला होता संजय राऊत. पण म्हणजे काय पातळी काय म्हणाला तुम्ही? अच्छा अच्छा, म्हणजे खालच्या पातळीचे लोक काय म्हणजे म्हणायचं काय होतं? खालच्या पातळीची लोक किंवा खालच्या पातळीची भाषा, त्यांची जी असेल संस्कृती तसेच शब्द आणि भाषा वापरणार. परंतु कोणाच्या पीडा, त्यांच्या पीडा समजून घेतल्या पाहिजे. मग ते संजय राऊत असो, कारण की संजय राऊत तो काय काय त्याने भडवा, चुतिया, पोपटलाल आणि ते ठाकरे तोतऱ्या म्हणतात. ओ तोतऱ्याने तुझ्या बायकोचे, तुमच्या बायकोचे 19 बंगले तुम्ही पाडले, गायब केले, त्याचा हिशोब मागितला द्या ना. त्या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहेत. मी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज करतोय, अरे जे शिव्या द्यायचे ते द्या, पण 19 बंगले कुठे गायब केले तेही सांगा ना दादा. हिंदी में जानना चाहेंगे, संजय राउत लगातार एक आरोप लगा रहे हैं कि जो ईडी की कार्रवाई चल रही है ये जो है एक राजनीतिक कार्रवाई है और जो बीजेपी के अगेंस्ट बोलता है उन पे कार्रवाई हो रही है. ऐसा है, संजय राउत और उद्धव ठाकरे के पास अभी कोई है ही नहीं. चुनाव आयोग ने उनका नामो निशान मिटा दिया तो बोलते हैं चुनाव आयोग ने 2000 करोड़ का भ्रष्टाचार किया. अब जब ईडी ने संजय राउत को गिरफ्तार किया तो बोलते पॉलिटिकल. हसन मुशरिफ ने खुद जाकर इनकम टैक्स और मुंबई उच्च न्यायालय में कबूल किया कि मैंने 158 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्रीज ली है. मैंने मनी लॉन्ड्रिंग किया, लेकिन इनकम टैक्स को बोलो सेटलमेंट करे. अब जाके सहकारी बैंक का घोटाला बाहर आया, 40,000 किसानों के नाम से लूटपाट बाहर आई. मुद्दा है किरीट सोमय्या बोलता है या न्यायालय कुछ कहती है या ईडी कर, आप लोगों ने जो माफियागिरी की, भ्रष्टाचार किया, उसका हिसाब दो. क्यों सुप्रिया सुले और संजय राउत रश्मि ठाकरे के 19 बंगलों के रिकॉर्ड उद्धव ठाकरे ने मिटा दिए, उसके बारे में क्यों कुछ नहीं बोलते? उसका भी जवाब दो. भ्रष्टाचार किया है, माफियागिरी की है, तो हिसाब तो लेके रहेंगे. विक्रांत घोटाला
विक्रांत घोटाले पर भी सवाल उठाते हैं संजय राउत, कहते हैं कि विक्रांत घोटाले पर जो है क्रेडिट समय पे कार्रवाई होनी चाहिए, इसको किस तरह से देखते हैं? वो उद्धव ठाकरे के गाल पे क्यों तमाचा मार रहे हैं? क्योंकि विक्रांत घोटाले में 57 करोड़ का संजय राउत ने आरोप किया, 57 पैसे का कागज नहीं दिया। हाई कोर्ट ने 3 बार ठाकरे सरकार से जवाब मांगा और वो फाइल है ना, जरा जाके संजय राउत देख ले, 57 पैसे का कागज नहीं है। इसलिए किसी के ऊपर भी 57,000 करोड़, 1,000 करोड़ इस प्रकार से बोल के है ना, आपके करतूत छिप नहीं सकते। बॉम्बे हाई कोर्ट ने इंक्वायरी के आदेश दिए हैं आपको, किस चीज के इंक्वायरी के? एक मिनट मैं स्पष्ट करता हूं। मुंबई उच्च न्यायालय ने यह कहा कि पुणे कोल्हापुर के किसानों के जो एक FIR दाखिल हुई, उसकी FIR की प्रत क्रेडिट समय को कैसे मिली, होने तो जांच। यानी कोई मुंबई उच्च न्यायालय ने वो घोटाला नहीं हुआ है, वो FIR गलत है, ऐसा कुछ नहीं कहा है। विषय हसन मुशरिफ और किसानों के अत्याचार का है, किसानों पर अत्याचार का है। पुणे में 1 साल पहले पुणे न्यायालय ने कोई आदेश दिया, अब वो आदेश गलत है ऐसा नहीं कह रहा है कोर्ट, उसके ऊपर नहीं है बात। उसकी कॉपी क्रेडिट तुम्हें को कैसे मिली, यह हसन मुशरिफ के वकील का प्रश्न है, तो जांच करें, मुझे कोई आपत्ति नहीं है। अगर किसी ने कारनामे भ्रष्टाचार घोटाले किए, उसके सामने क्रेडिट तुम्हें लड़ रहा है और लड़ता रहेगा। जानकारी क्रेडिट तुम्हें के पास कैसे आती है? मैं चाहूंगा कि घोटाला जो कर रहा है वही जानकारी देता होगा, हो सकता है ना। थैंक यू।